वानखेड्यावर सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट करिअरमधील अखेरची टेस्ट खेळणार आहे. सचिनला सलाम करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं या तिकिटाच्या माध्यमातून सचिनला सलाम ठोकला आहे. या तिकिटावर सचिनचा रेकॉर्डही छापण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 5व्या दिवसाच्या तिकिटावर सचिनचा वेगळा फोटोही लावण्यात आलेला आहे. सचिनच्या ऑटोग्राफ असलेल्या खास तिकिटाबाबत आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. सोमवारपासून तिकीट विक्री चालू होईल. जवळजवळ 3,500 तिकीटं जनरलमध्ये आहेत, म्हणजे 500 रुपयाची, 1,000 रुपयाची आणि 2,500 रुपयाची अशी 3 डिनॉमिनेशन्समध्ये 3,500 आसपास तिकीटं आहेत. आणि जी 10,000वाली तिकीटं होती ती आम्ही इकडे ऑन रिक्वेस्ट देतो आहे. कारण इवन त्या तिकीटावर तुम्ही बघाल की त्या तिकीटावर 5 दिवसाचे 5 वेगळ्या ॲक्शन्स आहेत सचिन तेंडुलकरच्या. ते तिकीट फार चांगलं झालेलं आहे आणि ते सॉव्हिनियर म्हणून ठेवायला नक्कीच लोकांना आवडेल. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची अखेरची टेस्ट ही मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. म्हणूनच या टेस्टमधील सारं काही ऐतिहासिक असणार आहे. आपण जर बघितलं तर सचिनच्या अखेरच्या टेस्टसाठीची जी तिकीट्स आहेत ती देखील अगदी आगळी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी छापण्यात आलेली आहेत. आपण जर ही ज्या तिकीट्स जर बघितले तर प्रत्येक तिकिटावर सचिनच्या वेगवेगळ्या छवी असलेले छायाचित्र आपण इकडे बघू शकतो. एवढंच नव्हे तर प्रत्येक तिकिटावर सचिनची इथे सही आहे. याचबरोबर तिकिटांच्या जर आपण मागे बघितलं तर सचिनच्या टेस्ट करिअरबाबतची सविस्तर माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. अगदी पहिल्या टेस्टपासून ते 200व्या टेस्टपर्यंत त्या टेस्ट कुठे झालेल्या आहेत आणि कुणाविरुद्ध झालेल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती आहे. आणि त्याचबरोबर खाली वन डेमध्ये सचिनने किती वन डे खेळलेले आहेत आणि किती रन्स केलेले आहेत याबाबतही सविस्तर माहिती आहे. त्याच्या 199व्या टेस्टमध्येही अशीच आगळी वेगळी तिकीट्स छापण्यात आली होती आणि आताही त्याची अखेरची 200वी टेस्ट मुंबईत होत आहे. आणि हे देखील ही तिकीटं देखील अतिशय वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी छापण्यात आलेली आहेत. अखेर ही तिकीट्स ही ऐतिहासिक आणि अमूल्य अशी ठेवा असणार आहेत. म्हणूनच क्रिकेट चाहत्यांसाठी किंवा सचिनच्या चाहत्यांसाठी ही जी तिकीट्स आहेत ही त्यांच्यासाठी कायमच एक अमूल्य अशी ठेवा राहणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीपसह मेगा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.